आज आपल्या बोर्डेगावामध्ये स्वर्गीय भैयाभाऊ पाटील सभापती पंचायत समिती खामगाव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या ठिकाणी भव्य आणि दिव्य रक्तदान शिबिर आदरणीय रावसाहेब पाटील त्याचप्रमाणे आपल्या खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार आदरणीय शेख साहेब या गावातील सरपंच प्रतिष्ठित नागरिक अंगणवाडीची सेविका माझ्या बंधू आणि भगिनींनो महाराष्ट्र सरकारने आवाहन केल्याप्रमाणे रक्तदानाचा शिबिराचा हा कार्यक्रम आपल्या बोर्डेगावामध्ये प्रथमच होत आहे. याचं सर्व श्रेय या गावातील सर्व जनतेला आणि सर्व बंधू भगिनींना आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या देशावर अतिशय फार मोठं संकट कोसळलेलं आहे. करोना रोग जो असा व्हायरसचा आहे की हा एकामेकाला तेव्हाच होऊ शकतो अशा माध्यमातून या व्हायरसमधून आपल्याला सावरणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यासाठी जोपासना करणं आपल्याला अतिशय महत्त्वाचं आहे. त्या प्रित्यर्थ रक्तदान शिबिर जे आपल्या गावामध्ये यशस्वीरित्या पार पडत आहेत त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि विशेषतः या गावातील आमचे छोटे बंधू रावसाहेब पाटील यांचं हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे ठाणेदार साहेब जे आहेत अतिशय कर्तव्यदक्ष आहेत, खेळमिळाऊ स्वभावाचे आहेत आणि सर्व भगिनी या ठिकाणी उपस्थित झाल्यात आणि चांगल्या प्रकारचं हे रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलं आणि ते यशस्वीरित्या पार पडून राहिलं त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन. असंच सहकार्य करीत राहावे अशी आपल्या सर्वांना विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या राज्याचे आरोग्यमंत्री राजेशजी टोपे साहेब, जिल्ह्याचे पालकमंत्री राजेंद्रजी शिंगे साहेब यांनी रक्तदानासाठी जे आवाहन केलं त्या आवाहनानुसार आज बोरीगळगाव खामगाव तालुक्यातील बोरीगळगाव येथे आज रक्तदान शिबिर आम्ही आयोजित केलेलं आहे. त्यामध्ये ग्रामीण पोलीस स्टेशनचे शेख साहेब, आमचे मोठे बंधू गजाननराज देशमुख साहेब व ग्राम जिजामाता ग्रामसंघाच्या महिला यांनीसुद्धा इथे चांगल्या प्रकारे त्यांचं योगदान रक्तदान इथं देण्यात येत आहे. त्याचबरोबर गावातील डॉक्टर, गावातील मंडळी व बाहेर गाव जवळपास आजूबाजू खेडेगावातील रक्तदाते यांनीसुद्धा इथं येऊन आज रक्तदानासाठी सहकार्य केलेलं आहे. जवळपास आज 50 ते 55 रक्तदाते होत आहेत. आज मी सर्वांना विनंती करतो जनतेला की आपल्या जगावर देशावर जे संकट कोसळलेलं आहे त्याला आपण सर्वांनी साथ दिली पाहिजे असं मी आपणास विनंती करतो व रक्तदात्यांचे मी हार्दिक आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. माननीय आरोग्यमंत्री डॉक्टर टोपे साहेब आणि आपले माननीय रावसाहेबजी यांनी जे कोरोनाग्रस्त रुग्णांकरता भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे त्याकरता मी सर्व बोरी अडगावातील किंवा आसपासतील जनतेला आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त रक्तदान करून जे कोरोनाबाधित रुग्ण आहेत त्यांच्या आयुष्यासाठी अमूल्य दान देऊन त्यांचं जीवन सेव करण्याकरता त्यांना आवाहन करतो आणि त्यांचे आभार करतो, आभार प्रकट करतो. तसंच महिला गटांतर्फे जे मास्क वाटप केल्या गेलेलं आहे प्रत्येक जनतेकरता त्यांचा पण आभार प्रकट करतो व सगळ्यांना ह्या जे संकट आलेलं आहे त्या संकटापासून सगळ्यांची मुक्तता होण्याकरता जो प्रत्येकाचा जो मोलाचा वाटा आहे त्याकरता मी सगळ्यांचे धन्यवाद देतो. सर्वप्रथम आपल्या विदर्भाचे
दैवत म्हणजे गजानन महाराज, त्यांचं सुद्धा आज दर्शन होत नाही. आज एवढं जगावर एवढं संकट आलं की त्याला कोणी हे करू शकत नाही की कारण की लहान मुलापासून तर म्हणजे माणसापर्यंत की हा कोरोना आला कोरोना आला. कोरोना नेमका म्हणजे काय आजच्या जुन्या काळात होतंच पण आता कलियुगातसुद्धा आहे की आपण जर दुसऱ्यासाठी जर खड्डा खणला ना तर आपणच स्वतः जाऊन पडतो. चीन देशानं आपल्यासाठी जो खड्डा खणला त्यांचे कमीत कमी 1,00,000 लोक तिथं जाऊन पडले पण त्यांचं संकट आपल्यावरसुद्धा येत आहे. त्यासाठी आपल्या महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेशजी टोपे साहेब, तसे पालकमंत्री राजेंद्र शिंगणे साहेब, तसेच आमचे साहेब भयाभाऊ माध्यमिक विद्यालय अध्यक्ष, तसेच आदरणीय गजाननरावजी देशमुख, त्यांचं कौतुक केलं जाईल की खूपच आम्हाला त्यांनी मार्गदर्शन दिलं. तसेच PSI शेख साहेब, त्यांनी वेळात वेळ काढून आमच्यासाठी हा एवढा मोठा कॅम्प घेतला, त्यांचेसुद्धा मी आमच्या महिलांकडनं खूप खूप शुभेच्छा. तसेच आमचे भाऊ विजूभाऊ पाटील यांची पण आभारी आहे, पोलीस पाटील, आज प्रल्हाद भाऊ सरपंच, हां आणि पंचायत समिती सदस्य तुषारभाऊ गावंडे, आज वाढदिवस होता काय, त्यांनाही खूप खूप महिलांकडनं शुभेच्छा. आज कार्यक्रम आयोजित केला, खूप संकट होतं, रामनवमीच्या दिवशीसुद्धा रामाचा राम जन्म आहे पण जन्म होण्याआधी जन्म मरणाची वेळ अशी जवळ येऊन टेकली की आपल्याला काही समजत नाही आहे काय करा. कोरोना कोरोना म्हटलं की इकडे छातीत धडधड होत आहे, तरी सगळ्या माझ्या महिलांनी म्हटलं की सीमाताई कार्यक्रम जरी असेल आमच्या शरीरात जरी 3 पाव किंवा 2.5 पाव जरी असेल तरी आम्ही 100 ग्रॅम 100 मिली रक्त देऊ आणि कोणाला तरी जीवनदान देऊ. बोरी अडगावमध्ये बोरी आणि अडगाव प्रगती एक महिला ग्रामसंघ, अडगावचा आहे जिजाऊ राजमाता जिजाऊ ग्रामसंघ, अडगावचे आहेत 24 बचत गट, बोरीतले आहेत 15 बचत गट. तर सगळ्या महिला आम्ही एक रूपानं काम करत असतो, आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सगळ्यांचं खूप मार्गदर्शन असते आणि खेड्यातल्या ग्रामीण भागातल्या महिला एकजुटीनं काम करायला तयार असतात. आणि हा कोरोना जसा काही गावात आला किंवा शहरात आला हा कुठेच दिसला नाही पाहिजे. आम्ही तर गजानन महाराज प्रार्थना करतो की हा कोरोना आजपासूनच देशातून काय कुठे पूर्ण जगातून संपून जाओ ही ईश्वरचरणी प्रार्थना. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, माझं नाव सौ शारदा एकनाथ टिकार, राहणार बोरी अडगाव आणि मी त्यामध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामध्ये मी CRP म्हणून काम पाहते आणि माझे CRP मध्ये माझ्याकडे 24 गट आहे. त्यामध्ये 24 गटामध्ये मी पूर्ण महिलांचे काम सांभाळते आणि आमचे CC दाभाडे श्री मनोज दाभाडे सर आणि आमच्या पंचायत समितीमध्ये BM सोळंके मॅडम ह्या आमचा प्रत्यक्षात आम्हाला नेहमीप्रमाणे आम्हाला नेहमी म्हणतात की कुठंतरी महिलांकडे कार्यक्रम एकत्रितपणे करायचा आहे. आता 2-3 दिवस झाले आमच्या इथं दाभाडे सरांचा प्रत्यक्षात बरेचदा आम्हाला फोन येऊन येत आहे की जसं तुम्ही काहीतरी कार्यक्रम घडा. सीमाताईचा पण त्यांचा खूप पाठपुरावा आहे की त्यांनी म्हटलं की काल 2 पर्यंत सीमाताईचा सोबत आमच्या गोष्टी झालेल्या आहेत, फोनवरूनच एकत्र मीटिंग काही यावेळेनं होऊ शकत नाही कोरोनामुळे. त्यामुळे सीमाताईनं आम्हाला सर्वांना फोन करून सर्वांची माहिती घेतलेली आहे. तर आमच्या ग्रामसंघातली प्रगती ग्रामसंघातली महिला आणि माझी जो प्रगती ग्रामसंघातली महिला सर्वच उत्सुकतेपणे ब्लड देण्यास तयार आहे आणि आजचा हा कोरोनाचा प्रत्यक्ष आम्ही हा म्हणजे गरजेचं आहे खरोखरच. आता ब्लड देणं खूप महत्त्वाचं आहे, प्रत्येकाला प्रत्येक सर्वजण उत्सुक असतात पण मार्गदर्शन शिवाजीराव पाटील आणि त्यांच्या अर्धांगिनी असलेल्या सौशीमाताई पाटील यांचंसुद्धा खूप मोठा जो मोलाचं काम आहे आणि सर्वांचं सहकार्यामधून सर्वजण इथे हजर आहेत आणि त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. धन्यवाद. नमस्कार, मी राजश्री पाटील, सामान्य रुग्णालय खामगाव येथील रक्तपेढीमध्ये वैज्ञानिक अधिकारी या पोस्टवर असून जेव्हापासून हा कोरोना नावाचा आजार आपल्या देशामध्ये आला, आपल्या महाराष्ट्रामध्ये आला,
तेव्हापासून बऱ्याच लोकांना भीती वाटत होती की रक्तदान करायचं की नाही, करावं की नाही. कोरोनाच्या भीतीने खूप रक्तदाते कमी झालेले होते. अशा वेळेस आमच्या इथे जे नेहमीचे रुग्ण असतात डायलिसिसचे, थॅलेसिमिया, सिकल सेल, डिलेवरी, सिझेरियन, हे जो रोजचा रक्त पुरवठा आम्हाला करावा लागायचा तो करावाच लागायचा. पण अशा वेळेस आता आमच्याकडे 2 दिवसाचा साठा होता. फेसबुक, व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि आरोग्यमंत्री साहेब, शिंगणे साहेब, टोपे सर यांच्या मदतीने, यांच्या आवाहनाने खूप सारे रक्तदाते आता रक्तदान करायला समोर येत आहेत. अगदी शिस्तबद्ध पद्धतीने सगळे रक्तदानाचे कॅम्प होत आहेत. डिस्टन्स पाळून जे नियम आहेत त्या नियमानुसार रक्तदानाचे कॅम्प होत आहेत. आणि आम्ही खरंच आरोग्य विभागाच्या वतीने आपल्या याचं खूप म्हणजे खूप खूप आभारी आहोत. कारण येणाऱ्या रुग्णांना रक्तसाठा असायलाच पाहिजे प्रत्येक रक्तपेढीमध्ये. तो आम्ही म्हणजे पूर्ण आमच्या महिन्याच्या शेवटपर्यंत एवढा साठा झाला नव्हता जेवढा ह्या 4-5 दिवसात लॉकडाऊन आफ्टर लॉकडाऊन आमच्याकडे इतका स्टॉक झालेला आहे की आमच्याकडे कुठलाच रुग्ण आता बिना रक्ताचा त्याला काहीच कुठला प्रॉब्लेम येणार नाही. दर महिन्याला 40-1 ब्लड आम्हाला थॅलेसिमिया सिकल सेलच्या रुग्णाला द्यावं लागतात. आणि डायलिसिसचे पेशंट आहेत, डिलिव्हरीचे पेशंट आहेत, आता यांना कुठल्याच प्रकारे प्रॉब्लेम येणार नाही. मी आपले हे रक्तदाते म्हणजे देवदूत समजते आणि या संपूर्ण देवदूतांना हात जोडून विनंती करते की शासनाचे जे नियम आहेत घराच्या बाहेर निघू नका. तुम्ही चांगल्या कामासाठी आज बाहेर आलात, पण इथून पुढे स्वतःला जपा, तुमच्या परिवाराला जपा. मी आपणा सर्वांना विनंती करते. आणि ग्रामीण भागामध्ये सगळ्यात जास्त आम्हाला प्रतिसाद आहे, सगळ्यात जास्त प्रतिसाद ग्रामीण भागातनं मिळते. निमगावला एक कॅम्प झाला, जळगाव जामोदला एक कॅम्प झाला आणि खेड्यापाड्यातनं ही जागरण जनजागृती जी आहे आणि कोरोनाला संबंधित जे आहे डिस्टन्स पाळणे, मास्क लावणे, सॅनिटायझर, हँडवॉश ह्या सगळ्या गोष्टी पाळून हे कॅम्प होत आहेत, ह्याच्यासाठी खरंच मी आपली खूप आभारी. नमस्कार, मी दुर्गा अनिल टिकर, राहणार बोडी अळगाव, राजमाता जिजाऊ ग्राम संघाची लिपिका आहे. आणि मी 3-4 दिवस झाले आज मास्क तयार करून विकत फ्रीमध्ये देत आहे. आणि आज रक्तदान शिबिर आहे, त्याच्यानिमित्त मी सर्वांना मोफत मास्क तयार देईल. नमस्कार, माझं नाव सरला श्री हरिटिकर, मी कृषी सखी म्हणून काम करत आहे. आज आमच्या गावाचं इतकं भाग्य आहे की रामनवमीचा दिवस म्हणून आज आम्हाला रक्तदान मिळण्याकरता तारीख मिळाली आणि दोन्ही ग्रामसंघा मिळून हे काम होत आहे. सगळ्यांचेच आम्हाला सहकार्य मिळाले, त्याबद्दल आम्ही सर्वांचे आभार मानते. आज इतकं मोठं भारतावर संकट आलेलं असून श्रीराम त्यांचं संकट निवारो ही सुखदायी प्रार्थना. नमस्कार, मी अटाळी इथे बँक सखी आहे आणि माझं नाव शाहीन शेख आहे. खरंच सीमा काकूंनी खूपच मोठं काम केलं आहे, कारण की मला त्यांनी सांगितलं की रक्तदान शिबिर आहे, तुला याच लागते. म्हटलं ठीक आहे. आणि त्याच्या दोन्ही ग्रामसंघ जसं प्रगती आणि राजमाता ग्रामसंघाचे तसेच डॉक्टरांचं पण खूप सहकार्य झालं आहे आज, याचे मी खूप धन्यवाद करते. आणि खूपच चांगलं काम चालू आहे रक्तदान शिबिर, म्हणजे सगळ्यात मोठे आभार तुम्ही सीमा काकूचे मानते. यांना खरंच महिलांना म्हणजे समोर आणण्याचं काम करून राहिल्या आहेत. आणि त्यांच्याच म्हणजे जसं मोलाचं काम आहे सगळ्यात जास्त. जयंत नमस्कार, माझं नाव संगीता शंकर काटकर, मी नवदुर्गा स्वयंसहायता समूहामध्ये सदस्य आहे. आणि आज आमच्या इथे ग्राम राजमाता जिजाऊ ग्राम संघातर्फे रक्तदानाचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यामुळे आम्ही ग्रामसंघातील सर्व महिला एकत्रित येऊन रक्तदान करत आहेत. आणि विशेष म्हणजे सर्वात आभार मी यांचे मानते की खामगाव येथील सर्व टीमने येऊन आम्हाला याबद्दल सहकार्य केले, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानते. नमस्कार, माझं नाव सुजाता गौतम अंबोरे, मी CRP म्हणून काम पाहते. आणि शारदा टिकर आणि सीमा आईने जे माहिती दिली कोरोनाबद्दल त्याबद्दल मी ग्रामसंघाचं अभिनंदन करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, माझं नाव अनुराधा देवानंद घोंगे, मी जय मल्हार स्वयंसहायता गटामध्ये अध्यक्ष आहे आणि राजमाता जिजाऊ ग्रामसंघामध्ये पण आमचा सहभाग आहे. इथं
रक्तदान शिबिर ठेवलो, खूप आनंद झाला आणि त्या आणि आम्ही सर्वांचे आभार मानते की सर्वांची उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडत आहे. सर्वात जास्त मी महिलांचाच आभार मानते कारण की म्हणजे ते घरचं काम करून सुद्धा सगळ्यांना टाईम देतात आणि मी सर्वांचे आभार मानते. आज रक्तदान नव्हे हे जीवदान. आज जीवदान म्हटलं म्हणजे हे काही सोपी गोष्ट नाही आहे. आज एवढं मोठं कार्य घडून आणलं म्हटलं म्हणजे आमच्या महिला महासंघाचे अध्यक्ष शिवसौशिमाताई पाटील यांचा आम्हाला पूर्णपणे सहभाग मिळतो आणि त्याच्यामधून आम्ही सहभागी झालेलो आहोत. आणि आज म्हटलं म्हणजे रामाचा जन्मदिवस. रामाचा जन्मदिवस म्हटलं म्हणजे किती सोहळा चांगला होत असतो. आज या सोहळ्याला अंतरून आम्ही आज हे एक मनातून एकवटलं की आज रक्तदान द्यायचं. रक्तदान म्हटलं म्हणजे सर्वांना जीवदान, तरच राम जन्माला येतील असे राम जन्म घडवण्यासाठी आम्ही हे रक्तदान ठेवलं. नमस्कार, माझं नाव मंजुळा सहदेव करंगाळे. मी गुणाई माता महिला ग्रामसंघाचे अध्यक्ष आहे आणि राजमाता जिजाऊ ग्रामसंघाचे सदस्य आहे. आजचा दिवस हा म्हणजे कोरोनासाठीच आहे. रक्तदान केलंच पाहिजे प्रत्येकाने. आमच्या महिलांनी असं ठरवलं की प्रत्येकाने काही ना काही का होईना 100 ग्रॅम हो किंवा 50 ग्रॅम हो रक्त दिलंच पाहिजे. त्यानिमित्तानं हा कार्यक्रम शिवसीमाताई पाटील यांनी घडवून आणला आणि त्यांनी उत्साहाने आम्हाला सर्वांना महिलांना उत्सुक केलं त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद. आणि आम्ही महिलांनी सर्वांना मास्क वाटले. 4-5 दिवस झाले ते सुरूच आहे आणि आज सुद्धा आम्ही 100 सव्वाशे मास्क वाटले. आणि एवढं बोलून मी माझे 2 शब्द सांगते. नमस्कार, माझं नाव नाझिया सलीम शेख आहे. राहणार बोरीअडगाव, तालुका खामगाव. आमचं राजमाता जिजाऊ ग्रामसंघानं आणि बोरीमध्ये काय ग्रामसंघाचं प्रगती ग्रामसंघानी ले म्हणजे एकत्रित दोघं ग्रामसंघ मिळून एवढा मोठा कार्य पार पाडला आहे आणि त्यात सगळे महिलांना सहभाग करून त्यांचा मी ले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार, मी महालक्ष्मी स्वयं सहायता समूहाचे सदस्य आहे. माझं नाव सरला प्रकाश ठिकार आहे. मी बोरीवर गायतकी रहिवासी आहे. नमस्कार. हॅलो, मी आशा वर्कर बोरीवळगावमधून बोलत आहे. विशेष म्हणजे आज सीमाते यांनी रक्तदानाचा कार्यक्रम ठेवला त्यांचं खूप आभार मानतो आम्ही. पण जनतेने जो एकच मंत्र ध्यानात ठेवा, कोई रोड पर ना चले, कोई रोड पर ना चले, हाच एक मंत्र ठेवून घरात राहा पण सुरक्षित राहा, एवढंच मी जनतेला आवाहन करते. नमस्कार, आजचा हा कार्यक्रम जो ठरला राजमाता जिजाऊ ग्रामसंघ आणि प्रगती महिला ग्रामसंघ हा दोन्ही मिळून एवढा चांगला कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला सर्वांना सहभाग दिला खेड्यापाड्यातून आणि आमच्या गावातून आणि आमच्या महिला बचत गटातून. जो कार्यक्रम हा घेतला हा कार्यक्रम खूप चांगला केला आणि मी या गावाची आशा वर्कर असून फक्त एवढा संदेश द्यासाठी बोलून राहिले की आपण जे आपली दूरी आहे ते 1 मीटर आपल्या दोघीमध्ये 2 माणसामध्ये जी दूरी आहे ते 2-1 मीटरची असली पाहिजे आणि जो कोणी बाहेरून आलेले व्यक्ती आहेत त्यांचे लक्षणं ओळखून आपण त्यांना दवाखान्यात पाठवा आणि त्यांच्यापासून 14 दिवस अंतर राहा. आणि जे कोणी आपल्या घरात पण आले असतील त्या लोकांना पण घरामध्ये 14 दिवस आपल्या अंतरून दुसऱ्या खोलीमध्ये ठेवण्यात यावं. बस हा संदेश मी आशा वर्कर म्हणून तुम्हाला देत आहे. आज दिनांक 2/4/2020 आज रोजी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम शिवाजीराव यशवंतराव ठिकार यांनी ठेवल्याबद्दल व सर्व गावकऱ्यांचा सहभाग आहे. आजूबाजूचे खेड्याचे गावकरी व महिला बचत गट यांनी सर्वांनी असा निर्धार केलेला आहे की कोरोनाकरिता गावातून कमीत कमी 100च्या वर बॉटल दिल्या गेल्या पाहिजेत व देशासाठी काही सहभाग नोंदवल्याबद्दल सर्व गावकरी व महिला मंडळांचे व डॉक्टर स्टॉप यांचे सर्वांचे आभार मानतो. आज बोरळगाव येथील भैयाभाऊ पाटील महाविद्यालयाच्या वतीने महिला बालकल्याण विभागाच्या तर्फे
बचत गटाच्या माध्यमातून ग्रामसंघाच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। तरी गावातील लोकांनी भरपूर काही सहकार्य केलेलं आहे। आतापर्यंत 50 ते 60 लोकांनी रक्तदान शिबिर केलेलं आहे व अजूनही 50 ते 60 लोक बाकी आहेत। तरी मी आपल्या बोरीळगाव वासियांचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो व बचत गटातल्या महिला बचत गटाची सुद्धा आभार मानतो। एवढं बोलून मी माझं 2 शब्द संपवतो। आज स्वर्गीय श्री भाऊ वडील या माध्यमिक विद्यालयात रक्तदान शिबिर आयोजन केले आहे। खूप चांगले या आज कोरोनामुळे सर्वकडे बंद असल्यामुळे या ठिकाणी रक्तदान या शिबिराची एक चांगली स्कीम राबवण्यात आली आहे। या स्कीममुळे खूप चांगला प्रतिसाद या गावामध्ये भेटत आहे। खूप बचत गटाच्या महिला खूप संख्येने उपस्थित आहेत। सर्व गावातील प्रतिष्ठित नागरिक असेच खूप आजूबाजूचे रक्तदान करणाऱ्यासाठी भोताकाजीवरून आलेले बरेचसे नागरिक आहेत। खूप चांगला प्रतिसाद भेटत आहे। रक्तदान शिबिर शांततेत पार पडत आहे। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव पूजा ज्ञानेश्वर टिकार। आज या ठिकाणी आम्ही सर्व महिलांनी मिळून रक्तदानाचा कार्यक्रम घेण्याचं ठरवलेलं आहे आणि तो कार्यक्रम सुरू आहे। तर या ठिकाणी सर्व महिलांनी रक्त दिलेले आहे। ज्या आपल्या देशावर जे संकट आलेलं आहे, कोरोनारूपी जे संकट आलेलं आहे, त्या संकटासाठी बचावासाठी खूप लोकांना रक्ताची गरज पडत आहे। तर यासाठी सर्व महिलांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। राजमाता जिजाऊ या ग्रामसंघाच्या वतीनं हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी राबवलेला आहे। सर्वांना माझा नमस्कार। माझं नाव आहे शोभा विजय बोंद्रे, राहणार बोरीळगाव तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा। आणि माझ्या समूहाचे नाव आहे प्रगती स्वयंसहायता समूह, त्यामध्ये मी अध्यक्ष आहे व वर्धिनी म्हणून मी काम करत आहे। या ठिकाणी आज रक्तदान देण्यासाठी महिला बचत गटाच्या महिला तशाच गावातील लोकसुद्धा आलेले आहेत आणि सगळ्या महिला उत्सुक आहेत की आपलं रक्तदान आपण केलं म्हणजे कोणाचा तरी जीव वाचेल, यासाठी इथं छान प्रकारे कार्यक्रम करण्यासाठी आयोजित केला आहे। त्यासाठी मी